66व्या विदर्भ साहित्य संमेलनाची जय्यत तयारी झालेली आहे. केवळ वणीकरच नव्हे तर संपूर्ण विदर्भासाठी ही फार मोठी मेजवानी राहणार आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन हे वैशिष्ट्य राहणार आहे. अत्यंत भव्य असं सभामंडप आणि हे साहित्यपीठ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्या ठिकाणी वणीचं जे भूषण आहे की वणीचं नगर वाचनालय, वणीचं प्राचीन रंगनाथ स्वामी देवस्थान आहे, त्यानंतर वणीच्या ज्या प्राचीन वास्तू आहेत तो वणीचा सांस्कृतिक वारसा आहे, हे त्या बॅनरवरती लागलेलं आहे. अत्यंत आकर्षक अशी पत्रिका देखील या साहित्य संमेलनाची राहिलेली आहे. आपण बघू शकतो की किती प्रचंड असा मोठा समुदाय आलेला आहे आणि ज्येष्ठ पत्रकार देखील आलेले आहेत, मान्यवर फोटोग्राफर्स आलेले आहेत, प्रसिद्ध फोटोग्राफर देखील या ठिकाणी आले आहेत, साहित्य संस्कृती आणि विविध क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. पोलिसांचा चौक असा बंदोबस्त, साहित्य संमेलन विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी उमेश कार्यरत आहेत, राजेश महाकुलकर आपल्यासोबत आहेत. तर काय काय तयारी झालेली आहे आतापर्यंत संमेलनाच्या दृष्टीने? इथे बाहेरगावचे सगळे निमंत्रित साहित्यिक पोहोचलेले आहे, कवी मान्यवर सगळेच आलेले आहे. आता कार्यक्रमाला सुरुवात होते आहे आणि निमंत्रित पत्रिकेत दिलेल्या नुसार सर्व कार्यक्रम वेळेवर होतील. विदर्भ साहित्य संघाचं 66वं साहित्य संमेलन म्हणजे वणीकरांसाठी एक फार मोठी मेजवानी राहणार आहे. नाटक आहे, गाणं आहे आणि बरंच काही साहित्याचा रसास्वाद वणीकरांना येणार आहे. वणी बहुगुणी .com साठी सुनील इंदू अहमद ठाकरे, राम शेवाळकर परिसर, वणी, धन्यवाद.